ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. चित्रपटाचं नाव आईच्या गावात मराठी बोल आणि ह्याचा स्टोरी आहे की एक NRI येतो पुणेकडे येतो आणि त्याला एक त्याला लग्न करायला कशाला करतो इथे, कारण त्याला पैसे पाहिजे. पैसे लग्नाचा काही फरक नाही पडतं त्याला, पण पैसे त्याला खूप आहे. सो पैशाचं पाठी धावतो आहे असा माणूस, नालायक माणूस येतो आहे अमेरिकाहून आणि त्याला काहीच इंटरेस्ट नाही मराठी कल्चरमध्ये. पण लग्न करायला त्याला सगळं शिकायला पाहिजे, भाषा शिकायला पाहिजे, कल्चर शिकायला पाहिजे. आणि ते सगळं खोटं करून तो कोणा बाईला आणि तिची फादरला फूल करतो, असं स्कॅम करतो. पण तो जर्नीमध्ये त्याला कळतं की काय अर्थ आहे मराठीचं कल्चर आणि फॅमिलीचं कल्चर ट्रेडिशन, आणि तिथून तो थोडंसं चेंज होतं. सो हा मूवी खूप कॉमेडी आहे, खूप लँग्वेजचं मजा करतात आम्ही कारण मी आहे त्याच्यात. पण ह्याच्यात ऑल्सो रोमॅन्स आहे आणि हा माणूस थोडंसं शिकतो, मराठी माणूस बनवतो तो. सो दॅट इज अ नाईस थिंग. या निमित्ताने प्रेक्षकांना काय आवाहन करावं? प्रेक्षका तुम्हाला हे ह्या मूवी खूप आवडणार, कारण मी ते 3D एकदम पुष्ट हिंदी बोललं, तसंच मी एकदम इथे मराठीचं एकदम छान बोलणार मी इथे. असं तुला वाटणार की मी नेक्स्ट दुसरा पु ल देशपांडे आला इथे, पण लोकांना खूप आवडणार. चतुर सारखा पण चमत्कार, आणि मराठीमध्ये चमत्कार तो कसं होतं ते लोकांना मिळणार. चित्रपटात किती गाणी? चित्रपटात 2 गाणी आहे आणि ते अविनाश विश्वजीतनी लिहिले आणि छान एकदम ब्युटिफुल सॉंग्स आहे. एक तर आईच्या गावात मराठी बोल एक स्टेप आहे आणि फेटा घालून एकदम मजा, आणि दुसरं त्याचं नाव तू हवीशी, एकदम ब्युटिफुल रोमॅन्स सॉन्ग आहे. मी आणि संस्कृती बालगुडे एकदम, तू एक वेळा ऐकलं हे सॉन्ग तर तुझं डोक्यात जाणार. सिनेमाचं शूट कुठं झालं? सिनेमाचं शूट पुणेमध्ये झालं खूप, आणि आपण US पण शूट केलं. इथे पुणेमध्ये खूप चांगले लोकेशन्स आहे, खूप हिस्ट्री आहे इथे. सो आम्ही सगळे लँडमार्कमध्ये शूट केले. आम्ही खूप छान वाटलं मला पुणे. असं वाटतं की घरमध्ये आहे माझं. सो छान वाटतं तसं. आणि US पण सॅन फ्रान्सिस्को तिथे आम्ही शूट केलं.